इयत्ता 7वी, विषय मराठी। असे जगावे, कवितेचा भावार्थ। ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटांतही मार्ग सापडतात। संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवी गुरु ठाकूर यांनी प्रस्तुत कवितेत दिला आहे। असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। आयुष्य संपन्नपणे व समृद्धपणे कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात, जीवन जगताना समोर कितीही कठीण आव्हाने आली तरी अत्तरासारखी छातीवर घ्यावीत। संकटांना सुगंधी अत्तर समजून ती सहज लिलया पेलावीत, अशा खडतर आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून न घाबरता उत्तर द्यावी। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। ग्रह ताऱ्यांची आंधळी भीती बाळगून नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नये। कुंडली नशिबांचे फेरे ग्रहदशा अशा खुलचट कल्पनांवर विश्वास ठेवू नये। आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्यावी, आयुष्य स्वप्नवत सुंदर जगावे। ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना 70 वाटा खुल्या होतात, जगण्याचे अनेक मार्ग योग्य मार्ग सापडतातच। आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून न घाबरता उत्तर द्यावे। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे उठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे ए आतावे हत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। जगताना पाय जमिनीवर ठेवावेत, वास्तवाचे भान ठेवावे, निमग मिठीत आकाश घ्यावे, अशक्य गोष्ट सहज शक्य करावी, इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओठांवर हास्य ठेवावे, विषाद वाटून देऊ नये। संकटांना बजावून सांगावे, तुम्ही आलात तरी मी तुमची पर्वा करीत नाही, आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तर द्यावे, डोळा भिडवून उत्तर द्यावे। जावे असेही काही दुनिये तुम्ही या जाताना, कहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर। दुनियेतून कायमचे निघून जाताना आपले कर्तृत्व मागे ठेवून असे जावे की सगळ्या जगाचे हृदय हेलावून जायला हवे। आपण जगाचा निरोप घेताना जगाला हळहळ वाटायला हवी, असे समृद्ध कार्य करून जावे।
काळाचा कठोर सूरही थोडा मवाळ व्हावा, कातर व्हावा, गलबलून जावा, आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला रोखठोक उत्तर द्यावे, रोखठोक उत्तर द्यावे. अशा प्रकारे माणसाने जीवन जगताना प्रबळ इच्छाशक्ती ठेवून संकटांशी सामना करावा, समर्पित जीवन जगावे. हे या कवितेत कवी गुरु ठाकूर यांनी ओजस्वी शब्दात सांगितले आहे. सर्वांनी याचप्रमाणे आचरण करून आपले जीवन व्यतीत करावे, आपले जीवन जगावे. धन्यवाद.